हॅलो एवरीवन, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉमर्स पेपर 2 जून 2020 प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत. ह्या व्हिडिओवरून तुम्हाला आयडिया येईल की कोणते क्वेश्चन किंवा कोणते टॉपिक जास्त रिपीट झालेले आहेत. सो लेट्स स्टार्ट. याच्या आधी आपण 2023 आणि 2021 कॉमर्स पेपर 2 प्रिवियस इयर क्वेश्चन, त्याचबरोबर पेपर 1 सुद्धा प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचे अनालिसिस केलेले आहे. कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. आणि त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक सुद्धा डिस्कस केलेले आहेत, जे की मोस्ट रिपिटेटिव्ह आहेत. लेट्स स्टार्ट. क्वेश्चन नंबर फर्स्ट, अ सिस्टमॅटिक असेसमेंट ऑफ अन ऍक्टिव्हिटी ऑन सम मिनिंगफुल डिफिनेबल डोमेन ऑफ कंपनीज ऍक्टिव्हिटी दॅट हॅव सोशल इम्पॅक्ट इज. ओके, कोणत्यासाठी आपण काय करतो? ऑडिटिंगचे टाईप्स आहेत हे, इन्व्हायरमेंटल ऑडिट, ग्रीन ऑडिट, सोशल ऑडिट अँड पब्लिक ऑडिट. जिथे सोशल इम्पॅक्ट होणार आहे त्याच्यासाठी आपण काय करतो? तर सोशल ऑडिट करतो. सो राईट आन्सर असणार आहे सोशल ऑडिट. नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अँड आर्ग्युमेंट इन फेवर ऑफ फ्री ट्रेड. ओके, फ्री ट्रेडचे कोणते आर्ग्युमेंट नाही आहे. इकॉनॉमिक युटिलायझेशन ऑफ वर्ल्ड प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस, डिव्हिजन ऑफ लेबर ऑन अन इंटरनॅशनल स्केल, ब्रेक ऑफ डोमेस्टिक मोनोपॉली, कन्झर्वेशन ऑफ फॉरेन एक्सचेंज ऑफ द कंट्री. सो क्वेश्चन नंबर 2 राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी, कन्झर्वेशन ऑफ फॉरेन एक्सचेंज ऑफ कंट्री. क्वेश्चन नंबर 3, UNCTAD इज एस्टॅब्लिश बाय द युनायटेड नेशन जनरल असेंबल इन डॅश डॅश अँड इट इज हेडक्वार्टर ऍट. ओके, सो युनायटेड नेशन जनरल असेंबल कधी इस्टॅब्लिश झालेलं आहे आणि त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? सो याचं राईट आन्सर आहे 1964 ला हे इस्टॅब्लिश झालं होतं आणि त्याचं हेडक्वार्टर आहे जिनेवामध्ये. देन क्वेश्चन नंबर 4, द इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF इज इट्स वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक पब्लिश इन जनवरी 2019 हॅज प्रोजेक्टेड वर्ल्ड आउटपुट टू ग्रो ॲट डॅश डॅश परसेंटेज. सो क्वेश्चन नंबर 4 राईट आन्सर असणार आहे 3.5%. ओके, IMF, त्याच्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, आशियन, ओके, याच्यावरती क्वेश्चन रिपीट होत आहेत. क्वेश्चन नंबर 5, मॅक्सिको वरती सुद्धा प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळतो. मॅक्सिको इज अन दॅट मीन्स नाफ्ता. ओके, मॅक्सिको इज अ मेंबर ऑफ नाफ्ता, राईट, इट इज द राईट स्टेटमेंट. सेकंड, नाफ्ता स्टार्टेड फंक्शनिंग फ्रॉम द 1st January 1994. ओके, सो क्वेश्चन नंबर 5 राईट आन्सर असणार आहे बोथ एक्स अँड वाय आर ट्रू, कारण नाफ्ता कधी इस्टॅब्लिश झालेला आहे? स्टार्टिंग 1994 मध्ये झालेला आहे. आणि नाफ्ताचे मेंबर कंट्री विचारले होते आधीच्या क्वेश्चन पेपर मध्ये, तर मेक्सिको, जापान आणि USA ह्या 3 कंट्री नाफ्ताच्या काय आहेत? मेंबर कंट्रीज आहेत. बॅलन्स ऑफ ट्रेड किंवा बॅलन्स ऑफ पेमेंट वरती सुद्धा क्वेश्चन रिपीट होतोय. तो बॅलन्स ऑफ ट्रेड रेकॉर्ड एक्सपोर्ट अँड एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट ऑफ ओनली विजिएबल गुड्स. सो क्वेश्चन नंबर 6 राईट आन्सर असणार आहे बोथ एक्स अँड वाय आर करेक्ट. ओके, कारण बॅलन्स ऑफ ट्रेड मध्ये काय असणार आहे? तर फक्त विजिएबल गुड्सच काय होत आहेत? तर रेकॉर्ड केल्या जातात. इट कम्पराइज ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट, आणि बॅलन्स ऑफ ट्रेड हा बॅलन्स ऑफ याच्यासाठी कम्पेअर केला जातो. विच ऑफ दिस इज नॉट Which of these is not an objective of protectionist trade strategy? Protection of domestic industry, promoting indigenous research and development, protecting right of nation and conservation of foreign exchange reserve.
ओके सो क्वेश्चन नंबर 7 चा राईट आन्सर असणार आहे प्रोटेक्टिंग राईट ऑफ अ नेशन. नॉट एन ऑब्जेक्टिव्ह विचारले ना, लक्षात ठेवा, नॉट एन ऑब्जेक्टिव्ह. ग्रुप ए ग्रुप बी, आता इथे तुम्हाला इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट विचारलेले आहे आणि इव्हेंट दिलेला आहे. गॅट आहे, ब्रेटन वूड कॉन्फरन्स आहे, IMF आहे आणि युरोपियन कम्युनिटी आहे. सो ब्रेटन वूड कॉन्फरन्स कधी झाली होती? 1944 मध्ये झाली होती. IMF, सो क्वेश्चन नंबर 8 चं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए. बघा काय काय आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट ए, गॅट चं इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट काय आहे? 1947. ओके, देन त्याच्यानंतर ब्रेटन वूड कॉन्फरन्स कधी झालेली आहे? 1944 मध्ये झालेली आहे. ऑप्शन नंबर सी, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कधी झालेला आहे? डी 1945 अँड युरोपियन कम्युनिटी 1957. क्वेश्चन नंबर 9, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट, नॉट वरती लक्ष द्या कारण बरेचसे क्वेश्चन तुम्हाला कन्फ्यूज करण्यासारखे असतात, त्यामुळे आपले आन्सर रॉंग होऊ शकते. सो विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड अंडर द फॉरेन ट्रेड इन्व्हेस्टमेंट. ओके, कोणती मेथड फॉरेन इन्व्हेस्टमेंट ट्रेडची नाहीये? होल्ली ओन सबसिडरी, जॉईंट व्हेंचर, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट अँड ऍक्विजिशन. ओके, सो याचं राईट आन्सर असणार आहे ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट. ती काय आहे तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची मेथड नाही. नेक्स्ट, ऍज पर दी रिसेंट FDI पॉलिसी 100% इन्व्हेस्टमेंट थ्रू ऑटोमॅटिक रूट इज नॉट अलाउड इन. कशामध्ये FDI चा 100% इन्व्हेस्टमेंट अलाउ नाही आहे? पेट्रोलियम रिफायनिंग बाय PSU, ऑइल अँड नॅचरल गॅस एक्सप्लोरेशन, मायनिंग अँड मिनरल्स अँड प्लांटेशन. ओके, सो पेट्रोलियम मध्ये 100% इन्व्हेस्टमेंट अलाउ नाही आहे. सो ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट, ओमिशन ऑफ प्राइस अँड शोईंग द राउंड फिगर इन द फिनान्शियल स्टेटमेंट इज बेस्ड ऑन डॅश डॅश, कन्व्हर्जन कन्व्हर्जन कन्सेप्ट, कन्सिस्टन्सी कन्सेप्ट, मॅटर्निलिटी मटेरियालिटी कन्सेप्ट अँड रिअलायझेशन कन्सेप्ट. ओके, सो ज्या अकाउंटिंग कॉन्सेप्ट आहेत वेगवेगळ्या, त्या सुद्धा रिपिटेटिव्ह काय आहेत तर हे क्वेश्चन आहे. सो क्वेश्चन नंबर 11 चा राईट आन्सर असणार आहे मटेरियालिटी कन्सेप्ट. याच्यामध्ये काय सांगितलं जातं? ओमिशन ऑफ फेस अँड शोईंग द राऊंड राऊंड फिगर इन फिनान्शियल स्टेटमेंट. नेक्स्ट, विच अकाउंटिंग स्टँडर्ड डील्स विथ द ऑडिटिंग सॅम्पलिंग, स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग. ओके, स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग सॅम्पलिंग साठी कोणतं ऑडिटिंग स्टँडर्ड आहे? सो याच्यासाठी ऑडिटिंग स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग आहे 530. देन विच ऑफ द फॉलोइंग डिनोट अ टार्गेट कॉस्ट. ओके, टार्गेट कॉस्ट साठी काय डिनोट करतोय? ऑप्शन नंबर ए मार्केट प्राइस अँड डिझायर प्रॉफिट. ओके, आता हा सुद्धा क्वेश्चन जो आहे ना, हा सुद्धा रिपीट झालेला आहे लास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. देन ABC लिमिटेड हॅज अ करंट रेशो ऑफ 1:5, 1.5:1 अँड द नेट करंट असेट ऑफ ₹5 लाख. वॉट आर द करंट असेट? ओके, सो हे तुम्हाला मॅथमॅटिकली काय करायला लागेल? कॅल्क्युलेट करायला लागेल. कारण करंट रेशोचा फॉर्म्युला काय आहे? करंट असेट इज करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. याचं राईट आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर 14 सी. फॉर्म्युला मध्ये अमाऊंट पुटअप करून तुम्ही काय करू शकता? इझिली कॅल्क्युलेट करू शकता. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॉन्टिंजंट लायबिलिटी. ओके, बिल्स रिसिवेबल डिस्काउंटेड बट नॉट मॅच्युअर, अंडर रायटिंग कमिशन पेएबल, एरियर ऑफ क्युम्युलेटिव्ह डिव्हिडंड ऑन प्रेफरन्स शेअर अँड अनकॉल्ड कॅपिटल ऑन इन्व्हेस्टमेंट. सो 15 राईट आन्सर असणार आहे अंडर रायटिंग कमिशन पेएबल. नेक्स्ट, An audit report of company say that company has not provided depreciation on the year amounting ₹8,50,000.
subject to the reservation, we report the balance sheet, say, true and fair view. This report is called clear report, qualified report, advisor report, and disclaimer opinion. Okay, so 16 is the right answer as narahe qualified report. Next, activity based costing. आता हे activity based costing सुद्धा तुम्हाला आताच्या पेपरला सुद्धा 2023 च्या पेपरमध्ये सुद्धा हा क्वेश्चन याच्यावरती विचारलेला आहे, activity based costing. सो activity based costing may be used with the job order but not process costing, may be used with the process but not job order costing, trend to increase the number of cost pool and trend to be increase the number of cost pool. Okay, so 17 चा right answer असणार आहे ट्रेंड टू इनक्रीज द नंबर ऑफ कॉस्ट पोल. एक्स वाय झेड लिमिटेड हॅज अ डेट इक्विटी रेशियो ऑफ 1:1.5 एज कम्पेअर टू 1.3 इंडस्ट्रियल एव्हरेज. द मीन दॅट द फर्म हॅज हायली हायर लिक्विडिटी, हायर फिनान्शियल रिस्क, हायर प्रॉफिटॅबिलिटी अँड हायर कॅपिटल एम्प्लॉइड. सो 18 चा राईट आन्सर असणार आहे हायर फिनान्शियल रिस्क. ओके, डेप्थ इक्विटी रेशियोचा फॉर्म्युला काय आहे, डेप्थ डिवायडेड बाय इक्विटी. देन नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज रिझल्ट ऑफ सेपरेट इंटिटी कन्सेप्ट. ओके, इंटिटी वरती अगेन क्वेश्चन रिपीट झालेला आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, बाईंग अँड सेलिंग, ओनर्स कॅपिटल अँड ड्रॉईंग अँड सेल ऑफ स्क्रॅप. सो 90 चा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी, ओनर्स कॅपिटल अँड ड्रॉइंग. ओके, विच ऑफ द फॉलोइंग रिझल्ट ऑफ द सेपरेट एंटिटी कन्सेप्ट. देन वर्षा अँड मोनिका आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशियो ऑफ 3:2, हॅव्हिंग द कॅपिटल 80,000 अँड 50,000 रिस्पेक्टिव्हली. दे आर entitled to 9% per annum interest on capital before distributing the profit. During the year, firm earned 7,800 after allowing interest on capital. So, profit apportion among the Varsha and Monica. Okay, तर दोघींचा profit sharing ratio काय असेल? तो 20 चा right answer दिलेला आहे option number A. Next, युजली द डिमांड फॉर, आता हे आता पहिले 10 जे क्वेश्चन झाले ते इंटरनॅशनल बिझनेस त्याच्यावरती झाले, त्याच्यानंतरचे 10 क्वेश्चन झाले ते आपण अकाउंटन्सीवरती बघितले. ओके, सो आत्ताचे जे क्वेश्चन असणार आहेत ते असणार आहे तुमचे इकॉनॉमिक्सवरती. युजली द डिमांड फॉर नेसेसरी इज, ओके, डिमांड फॉर नेसेसरी गोष्टची इलास्टिसिटी ही कशी असणार आहे, हायली इलास्टिक, इन्फिनाइट इलास्टिक, highly inelastic and unitary elastic. 21 चा राईट आन्सर असणार आहे highly inelastic, कारण आपल्याला माहितीये नेसेसरी ज्या गुड्स आहेत त्याच्या प्राइस कितीही वाढल्या तरी आपण त्या खरेदी करणं टाळतो का, नाही, म्हणजे त्याच्यामध्ये फारसं फ्लक्च्युएशन बघायला मिळत नाही. सो दॅट इज वाय द राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी. द प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड फॉर द Addictive product like cigarette and alcohol would be the elasticity काय असणार आहे, greater than 1, less than 1, infinite and 1. Okay. So 22 चा right answer असणार आहे option number B, less than 1. 23. Which of the following product has highly inelastic demand? ओके, हायली इनइलास्टिक डिमांड, ज्वेलरी, टेलिव्हिजन सेट, सॉल्ट अँड स्पोर्ट्स कार. ओके, सो 23 चा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी, हायली इनइलास्टिक विचारलेला आहे, कारण आपल्या इन्कममध्ये सपोज खूप सारी वाढ झालेली आहे तर आपण मीठ जास्त परचेस करू का, हो नाही, तर आपण मीठ बिलकुल नाही, जेवढं आपल्याला नेहमी लागणार आहे तेवढंच सॉल्ट आपण काय करू, परचेस करू, म्हणजेच डिमांड ही कशी असणार आहे, हायली इनइलास्टिक असते. क्लिअर? ओके, नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ मेजरिंग प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ओके, प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांडची कोणती मेथड नाहीये, रेशो मेथड,
आउटली मेथड, सायकोलॉजिकल मेथड अँड जॉमॅट्रिक मेथड. सो 24 राईट आन्सर असणार आहे सायकोलॉजिकल मेथड. अशी कोणतीही काही नाही आहे तर मेथड नाही आहे ज्याच्यामधून आपण प्राइस इलास्टिसिटी काउंट करू शकतो. नाही, युजली आयसोकंट आर डॅश डॅश कनकेव टू द ओरिजिन, कन्वेक्स टू द ओरिजिन, पॅरलल टू द ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द ओरिजिन. सो याचं राईट आन्सर असणार आहे 25th बी, कन्वेक्स टू द ओरिजिन. नेक्स्ट, ऍव्हरेज कॉस्ट अँड मार्जिनल कॉस्ट कर्व आर यू शेप अँड डॅश डॅश ऍव्हरेज कॉस्ट कर्व कट मार्जिनल कॉस्ट कर्व फ्रॉम बिलो, मार्जिनल कॉस्ट कर्व अँड कट ऍव्हरेज कॉस्ट कर्व फ्रॉम बिलो, ऍव्हरेज कॉस्ट अँड मार्जिनल कॉस्ट कर्व आर वन अँड द सेम अँड द ऍव्हरेज इंटरसेक्ट ऍव्हरेज कॉस्ट एक्सीड मार्जिनल कॉस्ट. सो 26 काय असेल बघा राईट आन्सर. 26 राईट आन्सर असणार आहे यू शेप मध्ये कधी येते तसं विचार. सो आन्सर असणार आहे राईट बी. ओके, मार्जिनल कॉस्ट कर कट ऍव्हरेज कॉस्ट कर फ्रॉम बिलो. ओके, हां अशा पद्धतीने कर्व असतो. ओके, आणि हा असा काय झाला होता कट होतो. नेक्स्ट 27, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. ओके, अपॉर्च्युनिटी कॉस्ट इज द कॉस्ट ऑफ अल्टरनेटिव अपॉर्च्युनिटी लॉस ड्यूरिंग शॉर्ट रन, सम फॅक्टर आर फिक्स्ड. व्हेरिएबल कॉस्ट इन प्राइम कॉस्ट अँड टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट प्लस टोटल ऍव्हरेज कॉस्ट. ओके, कोणतं ट्रू नाही आहे असं विचारलेलं आहे. सो 27 राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी, टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट प्लस टोटल व्हेरिएबल कॉस्ट. ओके, ऍव्हरेज येत नाहीये तर इथे येते टोटल व्हेरिएबल कॉस्ट येईल. देन ऍडिशनल कॉस्ट इनकर्ड ऑन द प्रोड्युसिंग वन मोर युनिट इज नोन ऍज. ऍडिशनल कॉस्टला नेहमी लक्षात ठेवा, ऍडिशनल कॉस्टला आपण काय म्हणतो तर मार्जिनल कॉस्ट असं म्हणतो, ज्याला आपण वन मोर ऍडिशनल कॉस्ट असं म्हटलेलं आहे. देन द इम्पोजिशन ऑफ लमसम टॅक्स विल रिझल्ट इन डॅश डॅश ऑफ बोथ द ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्ट अँड द ऍव्हरेज टोटल कॉस्ट कर्व. कसा असणार आहे कर्व, अपवर्ड शिफ्ट, डाऊनवर्ड शिफ्ट, लेफ्टवर्ड शिफ्ट अँड राईटवर्ड शिफ्ट. सो 29 राईट आन्सर असणार आहे अपवर्ड शिफ्ट. द इम्पोजिशन ऑफ द लमसम टॅक्स विल रिझल्ट डॅश डॅश ऑफ बोथ द ऍव्हरेज फिक्स्ड कॉस्ट अँड ऍव्हरेज टोटल कॉस्ट. द डिमांड कर्व फॉर द परफेक्ट कॉम्पिटेटिव्ह फर्म इज हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन, व्हर्टिकल स्ट्रेट लाईन, अपवर्ड स्लोपिंग कर्व अँड डाऊनवर्ड स्लोपिंग कर्व. 30 राईट आन्सर असणार आहे हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन. आतापर्यंत आपले 10 क्वेश्चन कशावरती कम्प्लीट झालेले आहेत, इकॉनॉमिक्स वरती. ओके, इलास्टिसिटी ऑफ डिमांड वरती क्वेश्चन विचारले जातात, देन आयसोकंट कर्व, त्याच्यानंतर इनडिफरन्स कर्व वरती क्वेश्चन आधीच्या पेपरमध्ये सुद्धा विचारलेले आहेत. ओके, आणि व्हेरिएबल कॉस्ट प्रोपोर्शन वरती सुद्धा क्वेश्चन रिपीट होत आहेत. सो इम्पॉर्टंट टॉपिक मेन्शन करून ठेवा. आता याच्या पुढचे 10 क्वेश्चन असणार आहेत बिझनेस फायनान्स वरचे. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे 31. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन परफॉर्म बाय द फिनान्शियल सिस्टीम, सेविंग फंक्शन, लिक्विडिटी फंक्शन, रिस्क फंक्शन अँड सोशल फंक्शन. सो ऑब्विसली सोशल फंक्शन इज द राईट आन्सर. ओके, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट. आता बघितलं तर आपण आतापर्यंतच्या क्वेश्चन मध्ये कितीतरी क्वेश्चन हे निगेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचारलेले आहेत किंवा नॉट हे क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट द अझम्पशन ऑफ मोदी मिलानी मिलर अप्रोच. ओके, कोणतं अझम्पशन नाहीये
Corporate income tax is assumed to be absent. There does not exist only transaction cost. The dividend payout ratio is 100%, and the personal leverage and corporate leverage are not perfectly substitute. Okay, so option number D is the right answer. Next, the process of converting cash flow into present equitable is called discounting, compounding, rationing and budgeting. Okay, so 33 is the right answer asnara ahe, discounting. Which of the following factors does not affect, again not a question vicharla, does not affect the capital structure of the company? Cost of capital, composition of current asset, expected nature of the cash flow, and dilution of the control. Dilution of the control. 34 is the right answer asnara ahe, option number B, composition of current asset. Next, 35. Sorry. Dr. Gupta purchased 400 shares of the Galaxo Limited at the rate rupees 61 each on 15th October 2014. He paid brokerage of rupees 600. The company paid dividend as follows. Okay, so that's the right answer asnara ahe, 35 sir. Option number D. The method of raising equity capital from the existing member by offering security on pro rata basis is referred to as public issue, right issue, bonus issue, and private placement. So 36 is the right answer asnara ahe, B, right issue. Below dash dash level of sales NPV is negative and above the level of NPV is positive. Is multinational capital budgeting, risk adjusted cash flow, sensitivity level of analysis, simulation, and break even. So 37 is the right answer asnara ahe, break even. 38. Nominal interest rate is the product of dash dash real interest rate and rate of inflation, real interest rate and exchange rate and market rate, real interest rate and market rate. So 38 is the right answer asnara ahe, real interest rate of inflation. International capital budgeting incorporates only financial factor, financial and non-financial factor, only the non-financial factor and qualitative factor. International capital budgeting incorporation, the right answer asnara ahe, B, financial and non-financial factor. And business finance last question ahe, multilateral investment guarantee agency dash dash. It's a sister institution of the World Bank. It is an insurer agency of the US government. Is the part of Asian Development Bank and is a sister institution of the International Development Agency. So it's the right answer asnara ahe. It's a sister institution of the World Bank. Okay, yachyanantarche je question ahe ते असणार आहे स्टॅटिस्टिकचे. अरिथमेटिकल मीन ऑफ सॅलरी ऑफ 100 मेन इन अ कंपनी इज रुपीज 20,000 पर मंथ अँड दॅट ऑफ 50 फीमेल इज रुपीज 17,000 पर मंथ. द अरिथमेटिकल मीन ऑफ सॅलरी ऑफ द कंबाइंड ग्रुप ऑफ मेल दॅट फीमेल इज द कंपनी इज डॅश डॅश पर मंथ. ओके, इथे कंबाइंड मीन काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 41 चा राईट आन्सर असणार आहे 90,000. सपोज स्टँडर्ड डेव्हिएशन 1, 2, 3, 4, 5, तर याचं राईट आन्सर काय असेल? ओके, सो देन डॅश डॅश 42 चा राईट आन्सर असणार आहे सी. हे आपण थोडस प्रॅक्टिकल सेशन मध्ये एक्सप्लेन केलं जाईल.
आता जस्ट मी आन्सर क्लिअर करते. ह्या टाईपचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला प्रत्येक म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह इव्हेंट ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. 43 चा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी. गिवन रँक रँक एक्स रँक वाय. ओके, द स्पिअरमन रँक कोरिलेशन इज. आता हे तुम्हाला ऍक्च्युअली कॅल्क्युलेट करायला लागेल, जर रँक कोरिलेशनचा फॉर्म्युला माहित असणं महत्वाचं आहे. सो 44 चं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ऑलवेज ट्रू. द पॉइसन डिस्ट्रीब्युशन सुद्धा तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेलं आहे. ओके, पॉइसन डिस्ट्रीब्युशन काय ट्रू असणार आहे. सो 45 चं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी, मीन इज इक्वल टू व्हरायन्स. 46. फॉर टेस्टिंग इक्वालिटी ऑफ टू पॉप्युलेशन प्रपोजिशन वी यूज डॅश डॅश टेस्ट. ओके, टेस्ट ऑफ हायपोथेसिस सुद्धा तुम्हाला विचारल्या जातात. फॉर टेस्टिंग इक्वालिटी ऑफ टू पॉप्युलेशन, तर त्याच्यासाठी तुम्ही कोणती टेस्ट यूज कराल. 46 चं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी, झेड टेस्ट. इन वन वे अनालिसिस ऑफ वरायन्स सपोज देर आर ट्रीटमेंट अँड एन इज द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन दॅट द डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम वरती क्वेश्चन विचारलेला आहे. फॉर इरर सम ऑफ स्केअर विल बी काय असेल. 47 चा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी. 48. ऍज अ सॅम्पल साईज इन्क्रीज सॅम्पलिंग इरर. सॅम्पल साईज इन्क्रीज केल्यानंतर सॅम्पल साईज काय होईल. 48 चं राईट आन्सर असणार आहे ओबीएस, डिक्रीज होणार आहे. तुम्ही जास्तीत जास्त सॅम्पल साईज इन्क्रीज केली तर सॅम्पलिंग इरर हे डिक्रीज होते. डॅश डॅश मीन द प्रॅक्टिस ऑफ टेकिंग समवन एल्स वर्क ऑर आयडिया अँड पासिंग देम ॲज अ इट्स ओन. त्याला काय म्हटलेलं आहे, प्लॅगरिझम सोर्स स्क्रिप्ट अँड इंटिग्रेटिंग. परत बघा काय सांगितलं, डॅश डॅश मीन्स द प्रॅक्टिस ऑफ टेकिंग समवन एल्स वर्क ऑर आयडिया अँड पासिंग देम ॲज ओन वर्क. ओके, तर आपण त्याला काय म्हणतो. 49 चा राईट आन्सर असणार आहे प्लॅगरिझम. आजच्या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन. द ऍडव्हान्टेजेस ऑफ डॅश डॅश इज दॅट इट अवॉइड रिइन्व्हेस्टिंग द फील्ड ऑफ द रिसर्च वर्क. सॅम्पलिंग, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी अँड हायपोथेसिस ऑफ द स्टडी. सो 50 चा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. ओके, द ऍडव्हान्टेजेस ऑफ रिव्ह्यू ऑफ लिटरेचर इज दॅट अवॉइडिंग री इन्व्हेस्टिंग द फील्ड ऑफ रिसर्च वर्क. कारण आपल्याला रिव्ह्यू केल्यानंतर आयडिया येते की आपल्या टॉपिकवरती किती लोकांनी ऑलरेडी रिसर्च केलेलं आहे आणि त्या रिसर्चमध्ये त्यांचं फाइंडिंग कन्क्लुजन काय आहे. तेच आपण परत काम करतो का, नाही. तर त्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काय करता येईल याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो. सो अवॉइडिंग री इन्व्हेस्टमेंट हे पॉसिबल कोणामुळे होतं, रिव्ह्यू ऑफ लिटरेचरमुळे पॉसिबल होतं. ओके, सो आपण पहिल्या पार्टमध्ये पहिले 50 क्वेश्चन काय केलेले आहेत, कवरअप केलेले आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक युनिटवरती 10-10 क्वेश्चन काय आहेत तर कंपल्सरी विचारलेले आहेत. कोणते टॉपिक जास्त रिपीट होत आहेत बघा, ते पॉईंट हायलाईट करा आणि तेवढ्याच टॉपिकवरती कॉन्सन्ट्रेशन करायला करतो तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. सेकंड पार्टमध्ये आपण 51 to 100 क्वेश्चन कव्हर करणार आहोत. थँक्यू.